सतेज पाटील म्हणतात सर्वसामान्यांचे कंबरड मोडले केंद्र शासनाने, तर पाहूयात हा व्हिडिओ। कोल्हापूर स्वाभिमानी जनता निश्चितपणे हाणून पाडेल, आणि महाविकास आघाडीच्या जेएसीने 100% निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे। एका बाजूला तुमचा वाढदिवस आहे, एका बाजूला तुमच्या शुभेच्छांचा वर्ष होते, दुसऱ्या बाजूला मतांचा वर्ष होते, काय विश्वास वाटते? सर्वसामान्य लोकांची सेवा गेले 25-30 वर्ष माझ्यासारखा कार्यकर्ता करतोय, आणि या कोल्हापूरच्या मातीनं मला मोठं केलेलं आहे, मला आशीर्वाद दिलेला आहे, सहकार्य केलेलं आहे, आणि अशीच कोल्हापूरची सेवा करते। गंभीरपणे उभे राहतील याचा ठाम विश्वास मला। उन्हाचा तडाखा जो काय आहे आणि वातावरण असल्यामुळे आमचे कार्यकर्ते गेले 2 दिवस लोकांना विनंती करत होते की सकाळी 7 आपण या ठिकाणी मतदान करा, आणि निश्चित महागाईच्या विरोधात हे मतदान करणार महाविकास आघाडीला रचना करण्याचा प्रयत्न फेल गेलेला आहे। लोकांना माहित आहे सिलेंडरचे दर वाढले, पेट्रोलचे दर वाढले, डाळी वाढल्या, तेलाची तेल वाढलं, खाद्यतेल, आणि मग सर्वसामान्याचं कंबरड मोडण्याचं काम केंद्र शासनाने केलेलं आहे, आणि त्याचं योग्य उत्तर आता या कोल्हापूरमधून देशाला जाईल। अशा काँग्रेसला पराभव दिसू लागल्यामुळे खोटे गुन्हे दाखल केले असं त्या दादांचं म्हणणं आहे। ज्या 5 वर्ष तुम्ही पोलिसांच्या बरोबर काम केलं, जी सुरक्षा व्यवस्था महाराष्ट्र पोलिसांची आहे किंवा निवडणूक आयोगाची आहे, त्याच्यावर तुम्ही शंका घेता का? ही FIR झालेली आहे, रंगे हात त्यांच्या पदाधिकारी पकडलेले आहेत, जे भाजपचे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यांची व्हिडिओ आहेत, त्यांचे फोटोग्राफ्स आहेत, आणि पोलीस स्टेशनला FIR त्या ठिकाणी, आणि म्हणून सावरासावर करायचा प्रयत्न काल चंद्रकांत दादांनी या ठिकाणी केलेला आहे। पार्टी विथ काय डिफरन्स आहे हे आता देशाला कळलेलं आहे की भाजप पैसे देऊनच मतं विकत घेतं हे स्पष्ट आता त्या ठिकाणी समोर आलेलं आहे। काँग्रेसवर देखील अशाच पद्धतीने आरोप झाला की काँग्रेस देखील पैसे वाटते। काल कुठेही तशा पद्धतीची FIR किंवा पोलिसात तक्रार काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या विरोधात या ठिकाणी नाही आहे। कालच्या ज्या 3 प्रकार कोल्हापूरमध्ये घडले ते सर्व भाजपनं या ठिकाणी घडवलेले आहेत। MH 14, MH 45, पुन्हा मुंबईच्या गाड्या आज रात्रभर या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करत होता, काल रात्री सुद्धा 3 वाजता गाडी त्या ठिकाणी थांबवण्यात आली, आणि मला वाटतं भाजपला लक्षात आलेलं आहे की तुम्हाला पैसे वाटायची गरज काय? जर लोकांचा जनाधार असेल तर लोक नाही आहेत, म्हणूनच आता पैशानं कोल्हापूरचा स्वाभिमान विकला।